कुठली कारवाई केली नाही। जो ललित पाटील लाखो रुपये ससूनमध्ये पोलिसांना आणि डॉक्टरांना वाटत होता त्याच्यावर ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूरला कुठलाही आत्तापर्यंत अटक केली नाही, कधी त्यांना ह्या रिकव्हरीमध्ये घेतलं नाही। आमची सातत्यानं मागणी ही असणार की ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूरांना मोका कारवाई केली पाहिजे। आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार आहे? मी आता पोलीस कमिशनर साहेबांशी काल आम्ही फोनवर मी बोललोय, त्यांनी आम्हाला जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत आमचं रोज आंदोलन राहणार आहे। आज आम्ही ठिय्या आंदोलन घेतलंय, येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरू, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये आमची बाजू मांडू आणि नाही ऐकलं तर मग आम्ही हायकोर्टामध्ये अपील दाखल करू। ह्याला आता कोण वाचवतं? प्रशासन ह्याच्या पाठीशी आहे, राज्य सरकार ह्याला पाठीशी घालतंय, ह्याला कुठल्याही परिस्थितीत अजून कारवाई झाली नाही। पदमुक्त हे हायकोर्टाने केलंय, पण तेवढ्या वेळातच सचिवांनी त्याचे 5-10 मिनिटात त्याचे ऑर्डर काढले आणि त्याला पदमुक्त केले। हे पदमुक्त शासनाने कुठल्याही पद्धतीने त्याच्यावर कारवाई केली नाही, त्याच्यावर कुठली कडक कारवाई केलेली नाही आहे। ह्याच्यामध्ये पोलिसांनी आता रिकव्हरीमध्ये त्याला अटक केली पाहिजे। ज्या मोका कारवाई ज्या ललित पाटीलला केली त्याच्याबरोबर आरोपी केला पाहिजे। ससूनमधनं त्याने अंमली पदार्थ विकलेले आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्यावेळेला 2 आरोपी अटक केलेत। ज्यावेळेला खऱ्या अर्थानं ललित पाटीलला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती त्यावेळेला त्याचा तपास पूर्ण केला नाही। तो जर तपास पूर्ण केला असता तर ललित पाटीलसारखे अनेक ललित पाटील वर्षानुवर्ष जन्मले नसते। आज पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं उडता पंजाब टाईप आज अंमली पदार्थाच्या तरुणाने बुडत चालली, ह्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची आहे, शासनाची आहे आणि शासनाने ह्याच्यामध्ये लक्ष घालून ताबडतोब ललित पाटील प्रकरणात संजय ठाकूरना अटक केली पाहिजे।